सहावी व्याकरण विभाग. आज आपण व्याकरण विभाग शिकणार आहोत. शब्दाच्या चौथ्या जातीचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे क्रियापद. आणि क्रियापद शिकत असताना आपण काळ देखील शिकणार आहोत. सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय ते समजून घेऊ. खाली काही वाक्ये दिलेली आहेत, त्यातील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या. रामा आंबा खातो, अनिल अभ्यास करतो, अमिता शाळेत जाते. वरील वाक्यातील खातो, करतो, जाते हे शब्द कोणती ना कोणती क्रिया दाखवतात. खातो खाण्याची क्रिया आहे, करतो करण्याची क्रिया आहे, जाते जाण्याची क्रिया आहे. म्हणूनच खातो करतो जाते हे क्रियावाचक शब्द आहेत. आता खालील वाक्यातील फरक लक्षात घ्या. अपूर्ण वाक्ये पूर्ण अर्थाची वाक्ये. फर्स्ट बघा, रामा आंबा. तुम्हाला या वाक्याचा काही अर्थ कळला का? नाही. परंतु आणखीन एक सेंटेन्स पुढे दिलेलं आहे, बघा. रामा आंबा खातो. खातो या शब्दामुळे काय झालेलं आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. अनिल अभ्यास. अनिल अभ्यास करतो. करतो या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. आणि तिसरं बघा, अमिता शाळेत. अमिता शाळेत जाते. जाते या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. यावरून असे लक्षात येते की खातो करतो जाते हे क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. म्हणून खातो करतो जाते ही काय आहेत, क्रियापदे आहेत. आता आपण काळ पाहणार आहोत. खालील काही वाक्य वाचा व अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या. पहिलं वाक्य बघा, वैशाली पुस्तक वाचते. वैशालीने पुस्तक वाचले. वैशाली पुस्तक वाचेल. वरील वाक्यातील वाचते वाचले वाचेल हे शब्द क्रियापदे आहेत. या तीनही क्रियापदात वाचण्याची क्रिया आहे. क्रियापदावरून जशी क्रिया कळते तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडते हेही कळते. म्हणजेच क्रियापदावरून क्रियेच्या काळाचा काय होतो, बोध होतो. आता पहिलं वाक्य बघा, वैशाली पुस्तक वाचते. या वाक्यात वाचण्याची क्रिया आत्ता घडते हे कळते. दुसरं बघा, वैशालीने पुस्तक वाचले. या वाक्यात वाचण्याची क्रिया पूर्वी घडली हे कळते. आणि तिसऱ्या वाक्यात बघा, वैशाली पुस्तक वाचेल. या वाक्यात वाचण्याची क्रिया पुढे घडेल हे कळते. म्हणजेच क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जो बोध होतो त्याला काय म्हणतात, काळ असे म्हणतात. आत्ता ह्या काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत. पहिला आहे वर्तमानकाळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. आता आपण वर्तमानकाळाची डेफिनेशन पाहूया. क्रिया आत्ता सुरू आहे. क्रिया आत्ता सुरू आहे हे जेव्हा समजते तेव्हा क्रियापदाचा वर्तमानकाळ असतो. आता बघा भूतकाळ, क्रिया पूर्वी झाली हे जेव्हा समजते तेव्हा क्रियापदाचा भूतकाळ असतो. आणि क्रिया पुढे होईल हे जेव्हा समजते तेव्हा क्रियापदाचा काय असतो, भविष्यकाळ असतो. आता बघा, तिन्ही काळातील काही वाक्य नीट अभ्यासूया. बघा इथे एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि काही वाक्य दिलेले आहेत, सेंटेन्स दिलेले आहेत, ते पहा. मी अभ्यास करतो. भूतकाळात बघा, मी अभ्यास केला. आणि भविष्यकाळ, मी अभ्यास करीन. आता सेकंड बघा, सीता गाय बांधते. सीतेने गाय बांधली. सीता गाईला बांधेल. आता पुन्हा तिसरं वाक्य बघा वर्तमानकाळामध्ये, प्रयत्नाने यश मिळते. प्रयत्नाने यश मिळाले. प्रयत्नाने यश मिळेल. आणि चौथं सेंटेन्स बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. हे आहे वर्तमानकाळ. भूतकाळ बघा, सूर्य पूर्वेला उगवला. सूर्य पूर्वेला उगवेल
हे काय आहे? भविष्यकाळ. तुम्हाला हे वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्यातील ही वाक्य कळली का तुम्हाला? ओके, थँक्यू.